2022 एमपीएससी परीक्षांचा अंदाजित वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे। 2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवेचं पूर्वपरीक्षा होणार आहे आणि एमपीएससीची मुख्य परीक्षा ही 7, 8 आणि 9 मे 2022 होणार आहे। एमपीएससीच्या वेबसाईटवर हे वेळापत्रक आता प्रसिद्ध झालेलं आहे, त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षार्थींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर झालेलं आहे, अर्थातच ओमायक्रॉनचं आता हे संकट पाहता आणखी पुढे काही बदल होतात का हेही पाहायचंय। मात्र सध्याचं अंदाजित वेळापत्रक आलेलं आहे आणि 2 जानेवारी 2022 राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे, तर एमपीएससीची मुख्य परीक्षा ही 7, 8, 9 मेला होणार आहे। ठाणे शहरामध्ये 8 दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या 4 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं शनिवारी उघड झालं। या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आता पुण्यामधल्या प्रयोगशाळेत पाठवलेले आहेत। 28 नोव्हेंबरला 3 जण नेदरलँडमधून तर 1 जण कॅनडामधून आलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये नायजेरियातून आलेले 4, रशिया आणि नेपाळमधून आलेल्या प्रत्येकी 1 असे 6 जण कोरोना बाधित आढळलेत आणि या सर्वांना पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये आता थैमान घातलेलंच आहे आणि यामध्ये चिंतेची बाब म्हणजे लहान मुलांमध्ये याचं प्रमाण वाढत आहे। 9 वर्षाच्या खालच्या वयातील मुलांना सर्वाधिक ओमायक्रॉनची लागण दक्षिण आफ्रिकेत होती। विशेषज्ञांच्या मते लहान मुलांमधली लक्षणं ही काहीशी कमी आहेत, चिंतेचं कारण नाहीये। मात्र 100 हून अधिक लहान मुलांवर गौतिंग भागातल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा प्रशासन आता सतर्क झाले। जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी लागू केली आणि त्यानुसार आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून ती जमावबंदी सुरू झाली। कुठल्याही प्रकारची रॅली, आंदोलन, मोर्चा यावर बंदी असणार आहे। लसीकरणाचं काम हे सुरूच राहणार आहे। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे। कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातले निर्बंध आता पुन्हा एकदा कडक केले जाणार आहेत। गर्दी टाळण्यासाठी ई पासची संख्या कमी केली जाणार आहे आणि त्यानुसार तासाला 1200 भाविकांनाच देवीचं दर्शन घेता येणार आहे। गरज वाटली तर ही संख्या 700 पर्यंत खाली पुन्हा आणली जाऊ शकते। कोरोनाच्या 3ऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जाते आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी शहराच्या विविध ठिकाणी भेटी देत आदेशाची अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी केली, नागरिकांशी संवाद साधला, मास्क न घालता वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली। कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातल्या कोरोना लसीकरण केंद्रांवर गर्दी आता वाढू लागली आहे। कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतलेले नाहीयेत त्यांच्यावर लातूर जिल्ह्यामध्ये 5 डिसेंबरपासून अनेक निर्बंध येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरण केंद्रावर आता गर्दी वाढू लागली आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे